तर बहुनो नमस्कार, जय शिवराय। माझे नाव संकेत, पुन्हा एकदा स्वागत करतो तुमच्या लाडक्या भाऊ यूट्यूब चॅनल एडिटिंग गुरुवर। तर बहुनो, उद्या दिवाळी आहे म्हणजेच लक्ष्मीपूजन आहे, तर त्याच निमित्ताने अजून एक खास ट्युटोरियल बॅनर डिझाइनवर मी तुमच्यासाठी आज घेऊन आलेलो आहे, ज्यात आज मी तुम्हाला लक्ष्मीपूजननिमित्त सिंगल फुट बॅनर डिझाईन कशी क्रिएट करायची हे सांगणार आहे। त्याचबरोबर लक्ष्मीपूजननिमित्त बॅनर डिझाईन क्रिएट करण्यासाठी मी तुम्हाला 3+ बॅनर डिझाईन्स प्रोव्हाइड करणार आहे, त्यांचे मटेरियल प्रोव्हाइड करणार आहे आणि त्याचबरोबर तुमची सर्वांची आवडती PLPसुद्धा प्रोव्हाइड करणार आहे। पण कोणते डिझाईन्स आज मी तुम्हाला देतो आहे ते डिझाईन्स स्क्रीनवर तुम्हाला दिसत आहे, तुम्ही बघू शकता। तिन्ही डिझाईन्स एकदम कडक आहे, प्रत्येक डिझाईनमध्ये आपण वेगळा बॅकग्राऊंड यूज केलेला आहे, वेगळा लुक दिलेला आहे। त्याचबरोबर जी आपली दुसरी डिझाईन आहे त्यामध्ये तुम्ही बघू शकता दिवाळीनिमित्त फटाक्यांची थीमसुद्धा इथे आपण यूज केलेली। तर भाऊनो, कशाप्रकारे मॅन्युअली त्याचबरोबर प्रीसेटचा यूज करून या तिन्ही डिझाईन्स तुम्हाला क्रिएट करायचे आहे यासंबंधी डिटेल इन्फॉर्मेशन या व्हिडिओमध्ये पुढे स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला सांगितले। सो कोणी व्हिडिओ स्किप करून बघू नका, जेणेकरून भाऊनो डिझाईन्स क्रिएट करताना तुम्हाला पुढे कोणते प्रॉब्लेम येणार नाही। भाऊनो, या डिझाईनसाठी लागणारे जे पण मटेरियल प्रोव्हाइड केलेलं आहे त्याचबरोबर प्रीसेट प्रोव्हाइड केलेलं आहे, त्या दोघांची डाउनलोड लिंक डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला भेटून जाईल, त्यावर क्लिक करून झिप फाईल तुम्ही डाउनलोड करू शकता। पण भाऊनो, झिप फाईलला पासवर्ड आहे आणि तो पासवर्ड या व्हिडिओमध्ये पुढे 2 स्टेपमध्ये दिलेला आहे। सो कोणी व्हिडिओ स्किप करून बघू नका, जेणेकरून भाऊनो दोन्ही पासवर्ड तुम्हाला भेटून जातील। भाऊनो, पुढे ट्युटोरियलला सुरुवात करण्याआधी माझी तुमच्याकडे एक विनंती की जर हे ट्युटोरियल या बॅनर डिझाईन्स जर तुम्हाला आवडले आहे तर भाऊनो या व्हिडिओला तुम्ही लाईक करायला विसरू नका, शेअर करा। आणि जर भाऊनो तुम्ही आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल आणि पहिल्यांदाच आपले ट्युटोरियल इथे बघत असाल तर भाऊनो सर्वप्रथम तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण भाऊनो आपल्या चॅनलवर बॅनर डिझाईन रिलेटेड रेग्युलर ट्युटोरियल येत असतात। तर चला भाऊनो, कोणत्या टाईम वेस्ट न करता आजच्या ट्युटोरियलला इथे आपण स्टार्ट करूया। तर भाऊनो, लक्ष्मीपूजननिमित्त बॅनर डिझाईन करण्यासाठी पुन्हा एकदा तुम्हाला पिक्सल ॲप हे ॲप्लिकेशन ओपन करून घ्यायचं आहे। आता भाऊनो ओपन केल्यानंतर पुन्हा एकदा नेहमीप्रमाणे 2 पद्धतीने या डिझाईन्स आपण क्रिएट करणार आहे, एक म्हणजे मॅन्युअल पद्धत जी आपण मटेरियल ॲड करून करत असतो आणि दुसरी म्हणजे PLPचा यूज करून। तर भाऊनो मॅन्युअल पद्धतीने आपले डिझाईन क्रिएट करण्यासाठी सर्वात आधी तुम्हाला मटेरियलची गरज लागणार आहे आणि भाऊनो कॅनव्हासची साईज सेट करावं लागणार आहे। कॅनव्हासची साईज सर्वात आधी तुम्हाला सेट करून घ्यायची आहे, स्क्वेअर कॅनव्हास असणार आहे, फक्त 3000 × 3000 दोन्हीकडे साईज एंटर करा, ओकेवर तुम्ही क्लिक करा। कॅनव्हास क्रिएट केल्यानंतर आता सिंपल प्लसवर क्लिक करा आणि भाऊनो 1 बाय 1 ज्या डिझाईनचं बॅकग्राऊंड तुम्हाला पाहिजे आहे, जे डिझाईन क्रिएट करायचं आहे ते ॲड करा। समजा मला या डिझाईनचं बॅकग्राऊंड पाहिजे, हे बॅकग्राऊंड मी सिलेक्ट केलेलं आहे। भाऊनो हे जे बॅकग्राऊंड आहे त्याचबरोबर ज्या PNGचे याची मी तुम्हाला डाउनलोड लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली, डिस्क्रिप्शनमध्ये 2 लिंक भेटणार आहे, एक म्हणजे मटेरियल फाईलची आणि दुसरी म्हणजे PLPची। तर दोन्ही फाईल तुम्ही डाउनलोड करून घ्यायच्या। मटेरियल फाईलमध्ये अशा प्रकारे तुम्हाला मटेरियल भेटेल, बॅकग्राऊंड, देवीचा फोटो, सर्व टेक्स्ट लेअर, ओके, आणि PLPमध्ये PLP भेटणार आहे। आता बॅकग्राऊंड ॲड केल्यानंतर सर्वात आधी जे आपली मेन थीम आहे म्हणजेच भाऊनो लक्ष्मीपूजननिमित्त ही डिझाईन करतो आहे, तर लक्ष्मीदेवीचा फोटो तुम्हाला ॲड करायचा। साईज ऑलरेडी सेट आहे, जे पण मटेरियल मी तुम्हाला प्रोव्हाइड केलेलं आहे सगळ्यांची साईज सेट आहे, फक्त भाऊनो ॲड करा, 100 साईज सेट करा, लेअरवर क्लिक करून लॉक करा, ओके। एवढं केल्यानंतर आता भाऊनो तुम्ही बघू शकताय एवढी प्रोसेस आपली झालेली। यानंतर वरती आपल्याला टेक्स्ट ॲड करायचं आहे, टेक्स्ट तुम्ही मॅन्युअलीसुद्धा क्रिएट करू शकता। समजा तुम्हाला टाकायचं आहे लक्ष्मीपूजन, ओके, मी काय करणार लक्ष्मी पूजन असं टाकलेलं आहे, ओके, क्लिक केलं, सिंपल एक फॉन्ट सिलेक्ट करणार, मराठीमध्ये केलं त्यामुळे भाऊनो जैनी रेग्युलर हा फॉन्ट इथे मी सिलेक्ट करतो। या फॉन्टवर मी सेपरेट व्हिडिओ आपल्या चॅनलवर टाकलेली, ती व्हिडिओ तुम्हाला बघून घ्यायची। अशा प्रकारे टेक्स्ट क्रिएट करा, वाटलंच तर याच्या पुढे ही जी दांडी ही सुद्धा तुम्ही ॲड करू शकताय, ओके, ही अशा प्रकारे केल्यानंतर सिंपल ओकेवर क्लिक करा, बघू शकताय टेक्स्ट क्रिएट झालं। त्यानंतर वाटलं तुम्ही टेक्स्चर अप्लाय करा, नाहीतर सिंपल कलरवर क्लिक करून ग्रेडियंटसुद्धा तुम्ही अप्लाय करू शकता। अशा प्रकारे तुम्ही मॅन्युअल टेक्स्टसुद्धा क्रिएट करू शकता। आता मी डिलीट करतो, कारण मटेरियलमध्ये मी तुम्हाला ऑलरेडी टेक्स्ट क्रिएट करून प्रोव्हाइड केलेलं आहे, वाटलंच तर तुम्ही रेडीमेडसुद्धा यूज करू शकताय, ओके। याला शॅडोसुद्धा मी अप्लाय केलेली, ॲड करा। पुन्हा बघ त्याच्याखाली शिवेकचे टेक्स्ट तुम्हाला ॲड करायचं आहे, ते सुद्धा प्रोव्हाइड केलेलं आहे, सिलेक्ट करा, 100 साईज सेट करा, लेअरवर क्लिक करून सर्व लेअर्स इथे लॉक करा। आता बघनो सर्व टेक्स्ट इथे आपण ॲड केलेलं आहे, पण लेफ्ट आणि राईट साईडला जागा आहे, तिथे आपण डेट PNG ॲड करणार आहे। करायची असेल तुम्ही करू शकता, नाही केली तरी चालणार आहे, ओके। सिलेक्ट केलेली मी,
साइड सेट करतोय, लेयर वर क्लिक करून इथे लॉक करतोय. आता बघा एवढं केल्यानंतर लेफ्ट साइडला आपण जागा फिल केलेली डेट पिन जी ऍड करून पण राईट साइडला रिकामी. त्या जागी तुम्ही स्लोगन टेक्स्ट ऍड करू शकता, नसेल केलं तर आपला लोगो सुद्धा ऍड करू शकताय. एवढं तुम्हाला मेन प्रोसेस करून घ्यायची. इथं आपली मेन डिझाईन कम्प्लीट होते. आता फक्त बघनो इथे सिम्पल ही जी लाईन पेन जी फाईलमध्ये मी तुम्हाला प्रोव्हाइड केलेली ती सिम्पल सिलेक्ट करायची आणि अशा प्रकारे इथे तुम्हाला इन्क्रीज करून घ्यायची. बघू शकता त्याला मी ओव्हरले इफेक्ट अप्लाय करून तुम्हाला ही लाईन पेन जी प्रोव्हाइड केलेली. वाटलंच तर त्याला तुम्ही कलरसुद्धा अप्लाय करू शकताय. तुम्हाला जो कलर पाहिजे तो व्हाईट करायचा व्हाईट करा, फक्त ओपेसिटी याची कमी करा अशा पद्धतीने. ओके, कमी केल्यानंतर आता बघनो मॉडेलचा फोटो जो शुभेच्छुक फोटो तुम्हाला टाकायचा आहे तो ॲड करून घ्या. ॲड करण्यासाठी फ्रॉम गॅलरीवर क्लिक करा. आता बघनो तो फोटो मी सिलेक्ट करतो. हा फोटो मला ॲड करायचा आहे. फोटो सिलेक्ट केला, साईज ऑलरेडी सेट केलेली मी. ओके, तुमची साईज सेट नसेल तर काय करायचं, फोटो ॲड केल्यानंतर प्रॉपर त्याची साईज सिलेक्ट करायची. प्रॉपर फेस दिसला पाहिजे, जास्त मोठा पण नाही जास्त छोटा पण नाही. आणि बघनो ही जी लाईन पिन जी आपण सर्वात आधी ॲड केली बघा, त्याच्या राईट साईडला एक गॅप आहे, तर त्या गॅपमध्येच तो फोटो तुम्हाला ॲड करायचा. बघा मानेचा पोर्शन तुम्ही बघू शकता त्या गॅपमध्ये परफेक्टली बसला आहे. अशा पद्धतीने त्या लाईन पिनजीचा इथे तुम्हाला यूज करायचा आहे आणि त्यामध्येच तुम्हाला तुमचा फोटो ॲड करायचा आहे. लाईन पिनजी जर ॲड करायची असेल अजून, समजा हा फोटो तुमचा इकडे असेल तर ही लाईन पिनजीसुद्धा तुम्ही मूव करू शकताय अशा पद्धतीने. ओके, इकडे केली तर फक्त याला डुप्लिकेट करून तिकडे तुम्ही रिॲड करू शकताय. तर अशा प्रकारे या लाईन पिनजीचा आणि फोटोचं कॉम्बिनेशन तुम्हाला परफेक्टली करून घ्यायचं आहे. आता मॅन्युअल डिझाईन करताय म्हणजे टेक्स्टसुद्धा तुम्हाला मॅन्युअल करायचं आहे, तर त्यासाठी ही टेक्स्ट लेअरची जी शुभेच्छुक पेन जी ही तुम्हाला प्रत्येक डिझाईनमध्ये सेपरेट मी तुम्हाला प्रोव्हाइड केलेली ही सिम्पल अशा प्रकारे इथे ॲड करून घ्यायची. साईज तुम्ही 100 सेट करा, इथे ॲड होणार आहे. वाटलंच तर सिम्पल तुम्ही अशा प्रकारेसुद्धा ॲड करू शकता. ओके, सध्या पुरतं इथे मी ठेवलेलं आहे. टेक्स्टवर क्लिक करतो. ओके, टेक्स्टवर क्लिक केल्यानंतर आता मला यांचं जे नाव आहे ते पेस्ट करायचं आहे. त्यासाठी काय करणार, तुमच्याकडे युनिकोड पॅड किंवा ऑल फोन कन्व्हर्टर या नावाची साईट आहे, त्यावर जाऊन तुम्हाला जे नाव रिक्वायर्ड आहे त्याचं युनिकोड तुम्ही कॉपी करून इथे पेस्ट करा. नाव क्रिएट होणार आहे, त्याला फक्त हा ग्रेडियंट इफेक्ट तुम्हाला अप्लाय करायचा आहे. हा बघू शकता इथे मी क्रिएट केलेला आहे. तुम्ही स्वतःसुद्धा हा ग्रेडियंट इफेक्ट क्रिएट करू शकता. तात्पुरता इथे मी नाव क्रिएट केलेलं आहे, तेच डायरेक्टली इथे मी ॲड करतो. बघू शकता अशा प्रकारे हे नाव मी एडिट केलेलं आहे. फक्त बघू शकता जी शुभेच्छुक नावाची टेक्स्ट लेअर पेन जी आपण ॲड केली यावेळेस ती ते वरती घेतलेली. तर अशा प्रकारे टेक्स्टसुद्धा मॅन्युअली तुम्हाला जसं पाहिजे तसं तुम्ही ॲडजस्ट करू शकताय. ओके, अशा प्रकारे टेक्स्ट क्रिएट करायचं आणि मी तुम्हाला बोललो तो त्याला तुम्हाला ग्रेडियंट अप्लाय करून घ्यायचं. तर बघनो ही झाली मॅन्युअल डिझाईनची पद्धत. आता जर बघनो तुमच्याकडे वेळ नसेल पण डिझाईन तुम्हाला लवकरात लवकर कम्प्लीट करायची, तर त्यासाठी PLP फाईल्स मी तुम्हाला प्रोव्हाइड केलेले आहे. पिक्सेल लॅब ओपन केल्यानंतर असे इंटरफेस तुमच्यासमोर येणार आहे. 3 डॉटवर क्लिक करा. ओपन डॉट PLP फाईलवर क्लिक करून वरती ब्ल्यू लाईनमध्ये जे डॉट PLP ऑप्शन आहे त्यावर क्लिक करून ते लेफ्ट साईड शॅडोवर तुम्ही क्लिक करा. त्यानंतर बघनो मी दिलेली PLPची फाईल डाउनलोड केल्यानंतर पासवर्ड टाकून ज्या फोल्डरमध्ये तिला तुम्ही अनझिप केलं असेल ते फोल्डर सिलेक्ट करून त्या फोल्डरमध्ये हे प्रीसेट तुम्हाला भेटून जातील. सिम्पल ते प्रीसेट तुम्ही 1 बाय 1 ॲड करून घ्या. टॉप साईडला तुम्ही बघू शकता तिन्ही प्रीसेट तुम्हाला दिसत आहे, लक्ष्मीपूजन D1 D2 D3 म्हणजेच बघनो लक्ष्मीपूजन Design 1 Design 2 Design 3. त्याचबरोबर त्याच्याखाली भरपूर तुम्हाला प्रीसेट दिसत आहे दिवाळीचे. तर बघनो यावर ऑलरेडी ट्युटोरियल आपल्या चॅनलवर मी आत्तापर्यंत अपलोड केलेले, ते जर तुम्ही अजूनपर्यंत पाहिले नसतील तर लिंक तुम्हाला आय बटनवर भेटून जाईल किंवा डिस्क्रिप्शनमध्ये किंवा चॅनलवर जाऊनसुद्धा त्या व्हिडिओज तुम्ही बघू शकता. आता बघनो पहिली डिझाईन इथे मी ओपन करतोय, बॅक करतोय. ही डिझाईन बघू शकता जी मी मॅन्युअली क्रिएट करून दाखवली होती. ओके, यामध्ये मी तुम्हाला 2 प्रोसेस सांगितले होत्या. एक म्हणजे फोटो तुम्हाला कशाप्रकारे ॲड करायचा आहे त्या लाईन पेनजीमध्ये, तो फोटो बघू शकता मी कशाप्रकारे ॲड केलेला आहे. त्याचबरोबर मॅन्युअली हे टेक्स्ट मी तुम्हाला क्रिएट करायला लावलं होतं. टेक्स्ट क्रिएट करण्यासाठी सिम्पल युनिकोड पेस्ट करा, ओकेवर क्लिक करा, टेक्स्ट क्रिएट होणार आहे आणि त्याला मी तुम्हाला हा ग्रेडियंट इफेक्टसुद्धा अप्लाय करायला सांगितला होता. तर अशा प्रकारे मॅन्युअल डिझाईन करताना ही प्रोसेस तुम्हाला फॉलो करायची. आता बघनो PLPमध्ये लेअरवर मी क्लिक केलेलं आहे, बघू शकताय सगळ्या लेअर्स तुम्हाला अनलॉक भेटणार आहे. कुठली लेअर मी तुम्हाला मॅच करून प्रोव्हाइड केलेलं नाही. तुम्हाला जे चेंज करायचे, टेक्स्ट जर मॅन्युअली क्रिएट करायचं असेल किंवा कॅलिग्राफी ॲड करायची असेल ते सुद्धा तुम्ही चेंज करू शकताय. या PLPमध्ये तुम्हाला फक्त 2 चेंजेस करायचे. एक म्हणजे फोटोचा, फोटो चेंज करण्यासाठी लेअरवर क्लिक करून डिलीट म्हणा. डिलीट म्हटल्यानंतर जो फोटो ॲड करायचा तो सिम्पल प्लसवर क्लिक करून ॲड करायचा. आणि जी प्रोसेस मी तुम्हाला सांगितली ही जी लाईन पेन जी त्यामध्ये जो गॅप आहे त्यामध्ये त्या फोटोची मान तुम्हाला येऊ द्यायची, जेणेकरून परफेक्ट फोटो तुमचा तिथे ॲडजस्ट होणार आहे. त्यानंतर नाव तुम्हाला एडिट करायचं आहे. नाव करण्यासाठी सिम्पल डबल क्लिक करा. इफेक्ट ऑलरेडी अप्लाय, फक्त बघनो जे नाव तुम्हाला पाहिजे आहे त्या नावाचं युनिकोड पेस्ट करा.
नाव तुमचं क्रिएट होऊन जाईल. फक्त ही जी शुभेच्छुकांची टेक्स्ट लेअर पेन जी अशा प्रकारे नाव जर असलं तर अशा प्रकारे याच्या साईडला तुम्हाला अटॅच करून द्यायचं आहे. त्यानंतर डेजिग्नेशन नाव ॲड करायचं असेल तर हे जे दोन ब्रॅकेट आहे बघू शकता स्टार्ट आणि एंडला, त्यामध्येच ते डेजिग्नेशन नावचं युनिकोड तुम्हाला पेस्ट करायचं आहे, एवढं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. तर भाऊनो ही झाली पहिली डिझाईन. बॅकग्राऊंड तुम्ही बघू शकता लाईन पॅटर्न बॅकग्राऊंड इथे मी यूज केलेलं आहे, हेच बॅकग्राऊंड तुम्हाला या डिझाईनसाठी यूज करायचं आहे, एवढं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आता भाऊनो पुन्हा ओपन फाईलवर क्लिक करतो, सेकंड डिझाईन इथे ओपन करतो. ही डिझाईन बघू शकता एकदम कडक अशी डिझाईन आहे, ग्रीन आणि ब्ल्यू कलरमध्ये थोडा पर्पल कलर इथे मी बॅकग्राऊंडमध्ये यूज केलेला आहे, तुम्ही पाहू शकताय, जेणेकरून एकदम कडक लुक आपल्या डिझाईनला इथे प्रोवाइड होतो आहे. या डिझाईनमध्ये राईट साईडला यावेळेस डेट पेन जी ॲड करून लेफ्ट साईडला जागा आहे तिथे स्लोगन टेक्स्ट वाटलंच तर तुम्ही ॲड करू शकता. यामध्ये सुद्धा सेम चेंज असणार आहे. लाईनमध्ये जो गॅप आहे त्यामध्येच फोटोची मान तुम्हाला येऊ द्यायची आणि टेक्स्ट तुम्हाला प्रॉपर एडिट करायचं आहे, एवढं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ही झाली दुसरी डिझाईन. आता बघून शेवटची आणि एकदम कडक डिझाईन दाखवतो, तीन नंबरची ही डिझाईन बघू शकताय. या डिझाईनमध्ये आपण लक्ष्मी मातेचा फोटो ॲड करून त्याच्यामागे दीपावलीनिमित्त फटके इथे ॲड केलेले. तर बघून ही सुद्धा एकदम कडक डिझाईन आहे. यामध्ये सुद्धा लेअरवर क्लिक करून मी तुम्हाला दाखवून देतो. बघू शकता फटक्यांची सुद्धा सेपरेट लेअर तुम्हाला भेटणार आहे. देवीचा फोटो सेपरेट आहे, टेक्स्ट लेअर सेपरेट आहे, ही लाईन पेन जी सेपरेट आहे, त्यानंतर शुभेच्छा टेक्स्ट, हे सगळ्या लेअर्स मी तुम्हाला सेपरेट प्रोवाइड केलेले आहे. या डिझाईनमध्ये सुद्धा सेम चेंज असणार आहे. सर्वात आधी फोटो चेंज करायचा, टेक्स्ट चेंज करायचं आणि वाटलं तर हे जे फटक्याची पेन जी ही तुम्ही रिमूव्ह करू शकता, असं सुद्धा सेव्ह करू शकताय. हे सुद्धा डिझाईन एकदम कडक दिसणार आहे. तर भाऊन अशा प्रकारे PLP चा यूज करून सुद्धा हे डिझाईन्स तुम्ही क्रिएट करू शकताय. क्रिएट केल्यानंतर लोगो ॲड करा, सेव्ह एज इमेजवर क्लिक करा, कस्टम क्वालिटी अल्टरवर सेट करून सेव्ह टू गॅलरीवर क्लिक करा. त्यानंतर भाऊनो तुमची डिझाईन ही सेव्ह होईल, तुम्हाला जिथे पाहिजे तिथे नंतरून ही डिझाईन शेअर करू शकता. तर भाऊनो अशा प्रकारे लक्ष्मीपूजननिमित्त सिंगल फोटो बॅनर डिझाईन तुम्ही क्रिएट करू शकताय. भाऊनो अशा प्रकारे आपले ट्युटोरियल इथे पूर्ण झालेले. यात मी तुम्हाला लक्ष्मीपूजननिमित्त आणि दीपावलीनिमित्त सिंगल फोटो बॅनर डिझाईन कशी क्रिएट करायची हे सांगितलेलं आहे. एकदम इझी डिझाईन आहे भाऊनो, खूप इझी प्रोसेस आहे. दोन पद्धतीने या डिझाईन्स मी तुम्हाला प्रोव्हाइड केलेलं आहे, एक मॅन्युअली आणि दुसरी म्हणजे PLP चा यूज करून. मॅन्युअल डिझाईनसाठी मी तुम्हाला मटेरियलसुद्धा प्रोव्हाइड केलेलं आहे आणि PLP साठी मी तुम्हाला प्रीसेटसुद्धा प्रोव्हाइड केलेलं आहे. तर भाऊनो आशा करतो आजचे ट्युटोरियल तुम्हाला आवडले असणार, आजचे बॅनर डिझाईन्स तुम्हाला आवडले असणार. कसे वाटले डिझाईन्स, कसे वाटले ट्युटोरियल कमेंटद्वारे नक्की सांगा. आवडले असेल तर लाईक करायला विसरू नका, शेअर करा. आणि जर भाऊनो तुम्ही आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल आणि पहिल्यांदाच आपले ट्युटोरियल इथे बघत असाल तर भाऊनो सबस्क्राईब करायला तुम्ही विसरू नका, कारण भाऊनो आपल्या चॅनलवर बॅनर डिझाईन रिलेटेड रेग्युलर ट्युटोरियल येत असतात. तर चला भाऊनो भेटू अपूर्वच्या ट्युटोरियलमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.